नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. दहशतवादाची आर्थिक रसद तोडण्यासाठी विशेष मोहीम. राहुल गांधी यांच्या विरोधात ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. दिल्ली येथे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ महिलांचे आंदोलन. शारदोत्सवतर्फे आयोजित आनंद मेळाव्याला प्रारंभ. आमदार अभय पाटील बेळगावच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी विशेष चर्चा करणार. अपुऱ्या बससेवेच्या निषेधार्थ उसगाव येथे आंदोलन. राज्य ग्राहक आयोग सुरू करण्याची मागणी. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासी संकुलाचे भूमिपूजन. मनपाकडून गाळ्यांचे भाडे वाढविल्याने नाराजी. शिवतीर्थावर बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अभिवादन. S. Chennabasappa and Sons, The Textile Mall at Tilakwadi, Belagavi. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. दहशतवादाविरोधात संपूर्ण जगाने एकत्र येण्याची गरज असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलं आहे. नवी दिल्लीत नो मनी फॉर टेरर या विषयावर आयोजित परिषदेत ते बोलत होते. दहशतवादाला होणारा आर्थिक पुरवठा हाच या परिषदेचा मुख्य विषय होता. दहशतवाद आपल्या दारापर्यंत येईपर्यंत आपण वाट पाहू शकत नाही असंही यावेळी त्यांनी ठणकावून सांगितलं. दहशतवादाला मुळापासून संपवण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळण्याची गरज आहे. जर आपल्याला नागरिकांना सुरक्षित ठेवायचं असेल तर दहशतवाद आपल्या घरापर्यंत येईपर्यंत आपण थांबू शकत नाही. आपण दहशतवाद्यांची माहिती मिळवत त्यांचा शोध घेतला पाहिजे, त्यांचं नेटवर्क तोडलं पाहिजे आणि त्यांचा आर्थिक पुरवठा रोखला पाहिजे असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी राज्य पुरस्कृत दहशतवादावरही भाष्य करत त्यांना रोखण्याची गरज असल्याचं म्हटलं. ज्या संस्था आणि ज्या व्यक्ती दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना वेगळं केलं पाहिजे असंही परखड मत त्यांनी मांडलं. राहुल गांधी यांच्या विरोधात ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी त्यांच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना डोंगरे यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. सावरकरांविरोधातील वक्तव्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत असा आरोप डोंगरे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमच्या महापुरुषांची बदनामी सहन करणार नाही असा पवित्रा डोंगरे यांनी घेतला आहे. त्यांच्या भूमिकेला शिंदे गटाने देखील पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिंदे गटाकडून ठाण्यात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. गांधींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी या मोर्चा दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली होती. सावरकर यांनी इंग्रजांना माफीनामा लिहून दिला होता. सावरकरांनी त्यावेळी एक प्रकारे स्वातंत्र्य लढ्यातील इतर नेत्यांना दगा दिला असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. दिल्ली येथील हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ महिलांचे आंदोलन. नवी दिल्ली येथे आफताब पुनावाला या युवकाने श्रद्धा वालकर या युवतीची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेतील आरोपीचा हिंदू जनजागृती संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तसेच लव जिहादचा हा प्रकार असून अशा प्रकारच्या घटनांचा शोध घ्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली. त्याचप्रमाणे लव जिहाद विरोधी कायदा सरकारने मंजूर करावा यासाठी हे हिंदू राष्ट्रजागृती आंदोलन हाती घेण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत जोरदार घोषणा देण्यात आल्या. हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मीना बेनके, मनीषा कंकणमेली, डॉक्टर ज्योती दाभोळकर, अक्काताई सुतार, प्रज्ञा शिंदे, मीना टोपण्णावर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी विजय नंदगडकर, मारुती सुतार, सुधीर हेरेकर आणि इतर सदस्य उपस्थित होते. हे आंदोलन सध्या जे घेतलेलं आहे श्रद्धा पालकर तिच्यावरती जो अन्याय झालाय त्या विरोधात आम्ही आज आंदोलन करत आहोत. तर सर्वांनाच माहिती आहे की श्रद्धा, मुंबईची श्रद्धा पालकर तिला एका प्रेमाच्या जाळ्यात अडकून आफताब पुनावाला याने तिचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवून ते निर्मनुष्य खून केला आहे. या खुनाविरोधात आम्ही सर्वजण महिला स्त्रिया या विरोध करत आहोत.
हे प्रकरण एकच नसून रोज नियमितपणे असं घडत आहे, याची अनेक उदाहरणं दिवसेंदिवस येत आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच आत्ता सध्या लखनौची नेहा ही 19 वर्षाची हिंदू तरुणी जेव्हा धर्मांतराला विरोध करत होती तेव्हा तिला सुलेहान यांनी 4th मजल्यावरून फेकून तिची निर्गुण हत्या केली. जर खरं प्रेम करणार असेल तर अशा प्रकारे कोणी मारतं का, निर्गुण हत्या करते आहे का? तर हे सर्व एक नवा प्रकारचा आतंकवाद सुरू झाला आहे, ज्याच्यामध्ये अत्यंत क्रूरपणे हिंदू तरुणींना जाळ्यात ओढकलं जातं. प्रेमाच्या जाळ्यात खोटी ओळख, खोटं नाव, महागडी भेटवस्तू आणि त्याचबरोबर चांगली राहणीमान टाकून तरुणींना भूस लावलं जातं आणि मग त्यांना बाहेर पडायला मिळत नाही. विरोध केल्यानंतर अनेक प्रकारे कितीतरी 35 वेळा खून किंवा 35 वेळाला हत्या करून बऱ्याच प्रकारे त्यांचा अत्याचार केला जातो. तर या सर्वांविरोधात जे संतापाची तीव्र प्रतिक्रिया सुरू झाली संपूर्ण भारतभर, याविरोधात आम्ही सरकारांना सांगत आहे की लवकरात लवकर तपास करून त्याला शिक्षा व्हावी आणि त्याचबरोबर लव जिहाद कायदा आणि धर्मांतरविरोधी कायदा तयार व्हावा. शारदोत्सव तर्फे आयोजित आनंद मेळाव्याला प्रारंभ. बेळगावच्या तमाम महिला वर्गाचे हक्काचे सांस्कृतिक व्यासपीठ असलेल्या शारदोत्सव महिला सोसायटीच्या वतीने यावर्षी आनंद मेळा हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे हा मेळा भरविण्यात आला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून महिला वर्गासाठी त्यांच्या कलाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचे विशेष कौतुक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या उद्घाटन सोहळ्यानंतर महिला वर्गासह नागरिकांनी या मेळाव्याला भेट देण्यास प्रारंभ केला असून नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभतो आहे. 18, 19 आणि 20 असे 3 दिवस दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा मेळावा सुरू राहणार आहे. विविध चटपटीत आणि रुचकर शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन मनपसंद कपड्यांच्या तसेच अनेक आकर्षक वस्तूंच्या खरेदीचा आनंद लुटण्यासाठी भरगच्च असे 60 स्टॉल्स असणार आहेत. आयोजनात गृहिणींचा पुढाकार असल्याने रुचकर आणि घरगुती जेवण ही आनंद मेळाची खासियत आहे. आमदार अभय पाटील बेळगावच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी विशेष चर्चा करणार. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकतीच राज्यात 6 हायटेक शहरे आणि स्टार्टअप पार्क सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र यामध्ये बेळगावचा समावेश करण्यात आलेला नाही. या संदर्भात आता बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी या मुद्द्यावर विशेष चर्चा करणार असल्याचे जाहीर केले. गुरुवारी त्यांनी बेंगळूर येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली. तसेच बेळगावातील चेंबर ऑफ कॉमर्स, लघु उद्योजक संघटना, लघु उद्योग भारती यांच्यासह विविध संघटना, उद्योजक आणि लोकप्रतिनिधी यांना एकत्रित करून मुख्यमंत्र्यांशी बेळगावच्या विकासावर चर्चा करणार असल्याचे आमदार अभय पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढील आठवड्यात गुरुवारी वेळ देणार असल्याचे सांगितले आहे. या दरम्यान आपण बेळगाव शहर आणि जिल्ह्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर अपेक्षा मांडणार असल्याचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले आहे. आज बेंगळुरू येथे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांना भेटून जे तुम्ही कर्नाटकात 6 टेक पार्क निर्माण करण्याची घोषणा केलं आहे, त्याचबरोबर 3 सेफ झोन करण्याचं जे घोषणा केलं आहे त्याचं स्वागत करतो. खरं बेळगाव या दोन्ही ह्याच्यामध्ये कधी बेळगावचा उल्लेख नाही आहे, त्यासाठी बेळगावला काय काय झालं पाहिजे या दृष्टिकोनात चर्चा करण्यासाठी बेळगावातील चेंबर ऑफ कॉमर्स, लघु उद्योग भारती, स्मॉल इंडस्ट्री, त्याचबरोबर व्यापारी वर्ग, हितचिंतक जे आहेत आणि चिंतक आहेत त्या सगळ्यांना एक आपल्यासाठी चर्चा करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून द्या असं विनंती केलेलं आहे. त्या विनंतीला मान देऊन त्यांनी येणारा जो गुरुवार आहे त्या दिवशी आम्हाला टाईम दिलेला आहे. त्या अनुषंगाने येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये सगळ्यांच्यावर चर्चा करून बेळगावमध्ये सगळ्यांना एकत्र येऊन बेळगावच्या विकासासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी काय काय केलं पाहिजे सगळ्यांचे विचार ऐकून एक रूपरेषा तयार करून माननीय मुख्यमंत्र्यांना भेटवायला जायची एक योजना आम्ही आखत आहोत. आणि या ह्याच्यामध्ये बेळगावचे सर्व आमदार असतील, खासदार असतील, सगळेसुद्धा या ह्याच्यामध्ये भाग घ्यावा असं अपेक्षा आहे. अपुऱ्या बससेवेच्या निषेधार्थ उचगाव येथे आंदोलन. उचगाव येथे अनियमित बस येत असल्याने विद्यार्थ्यांनी सकाळी उचगाव येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये सकाळी बसेस अडवून जवळजवळ 2 तास बस रोको आंदोलन केले. उचगाव गावाला यापूर्वी अर्ध्या तासाला एक बस फेरी होती, त्यानंतर त्या फेऱ्या कमी झाल्याने विद्यार्थ्यांना कॉलेजला जाण्यासाठी त्रास होत आहे. त्यामुळे अनेक वेळा सांगून सुद्धा, निवेदन देऊन सुद्धा
संबंधित बस खात्याने बस वेळेवर सोडण्यात आलेल्या नाहीत. यावेळी उसगाव ग्रामपंचायतचे अध्यक्ष जावेद जमादार, उपाध्यक्ष मथुरा तेरसे, ग्रामपंचायत सदस्य एल डी चौगुले, बंटी पावशे, यादव कांबळे, मोनापा पाटील, गजानन नाईक, दत्ता बेणके, सूरज सुतार, योगिता देसाई, रूपा गोंधळी, रुपाली गिरी, अनुसया कोलकार, नागरत्न कोरडे, माधुरी पाटील, स्मिता खांडेकर, लक्ष्मी कुराडे, तसेच निंगापा जाधव, सदानंद पावशे, दीपक गडकरी आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. अनेक वेळा सांगून सुद्धा बसेस वेळेवर येत नसल्याने सकाळी 8 वाजल्यापासून सर्व बसेस उसगाव येथे थांबून 2 तास बस आंदोलन करण्यात आले. राज्य ग्राहक आयोग सुरू करण्याची मागणी. बेळगावमध्ये राज्य ग्राहक आयोग के मंजूर झाला आहे. मात्र मंजूर झालेला हा आयोग गदग येथे हलविण्याचा प्रयत्न सुरू झाला, त्यामुळे वकिलांनी जोरदार आंदोलन केले होते. तब्बल 15 दिवसांपेक्षा अधिक दिवस काम बंद आंदोलन छेडले होते, त्यामुळे पुन्हा बेळगावमध्ये आयोग करण्यासाठी स्थापन परवानगी देण्यात आली. आता तातडीने बेळगावात ग्राहक आयोग सुरू करावा अशी मागणी वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महसूल अधिकारी एस एम परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट एन आर लातूर, ॲडव्होकेट अण्णासाहेब घोरपडे, ॲडव्होकेट वाय के दिवटे, ॲडव्होकेट मारुती कामन्नाचे, ॲडव्होकेट दीपक बडेगेर, ॲडव्होकेट यशवंत लमानी, ॲडव्होकेट विनोद पाटील, ॲडव्होकेट गंगाधर शेगुणशी, ॲडव्होकेट प्रियंका कांबळे, ॲडव्होकेट फरीदा देसाई, शीतल बिलावर, राजू भोसले आदी यावेळी उपस्थित होते. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासी संकुलाचे भूमिपूजन. टिळकवाडी येथील वॅक्सिन डेपो येथील जिल्हा आरोग्य केंद्राच्या आवारात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासी संकुलाचे बांधकाम होणार आहे. यासाठी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक आनंद चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वसाहतीमध्ये आवश्यक ठिकाणी नूतनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी भाजप महानगर कार्यकारिणीचे सदस्य प्रसाद कुलकर्णी, वसंत हेबाळकर, दयानंद हिशोबकर, दौलत शिंदे, विजय मठपती, मंथन चौगुले, सुरेश कोल्हापुरे, उदय पुजारी आणि इतर सदस्य उपस्थित होते. मनपाकडून गाळ्यांचे भाडे वाढविल्याने नाराजी. मनपाचे गाळे नव्या लिलावाद्वारे वितरित करताना त्यांचे भाडे वाढविण्यात आले आहे. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना धक्का बसत आहे. याची दखल घेऊन भाडे नियंत्रित ठेवावे अशी मागणी बेळगावातील व्यावसायिकांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणी संदर्भातील एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. वाढीव भाडे देऊन बाहेर गावचे काही ठराविक व्यावसायिक आपला व्यवसाय चालविण्याची धडपड करीत आहेत. मात्र यामुळे स्थानिक व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे लिलावात गाळे देताना त्याचे भाडे नियंत्रित ठेवावे अशी मागणी करण्यात आली आहे. काही मंडळी असे दुकान गाळे देण्यासाठी टोळ्या तयार करीत आहेत, त्यामुळे मनपा आणि सहकारी यंत्रणेने त्यांच्या आहारी जाऊन स्थानिक व्यापाऱ्यांचे नुकसान करू नये अशी मागणी करण्यात आली. शिवतीर्थावर बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अभिवादन. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे जाऊन शिवसेना संस्थापक कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस भगवी शाल अर्पण करण्यात आली. बेळगाव कारवार सह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्या, त्यावेळी मुंबईकरांनी झालाच पाहिजे अशी साथ दिली. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही
साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 08312435777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। शहरातील नामांकित पदवी महाविद्यालयात पहिल्या सेमिस्टरमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने एकही पेपर न चुकवता परीक्षा दिली, मात्र राणी चन्नम्मा विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेल्या निकालात तो एका विषयाच्या पेपरला गैरहजर असल्याचे दाखवून अनुत्तीर्ण करण्यात आले आहे। विद्यापीठातील या गोंधळाचा फटका विद्यार्थ्याला बसला आहे, त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय। राणी चन्नम्मा विद्यापीठाचा गलथान कारभार नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे, याचा फटका विद्यार्थ्याला बसला आहे, याची दखल संबंधित महाविद्यालयाने घेतली आहे। याबाबत विद्यापीठाला पत्र पाठवून विद्यार्थ्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे। हिंडलगा कारागृहात कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा उपक्रमांचे प्रशिक्षण। हिंडलगा कारागृहामधील कारागृह कर्मचारी वर्गासाठी सुरक्षा उपकरण वापराविषयी प्रशिक्षण देण्यात आले। यामधून कर्मचाऱ्यांना आधुनिक पद्धतीच्या उपकरणांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले। येथील एस निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या सभागृहात हे प्रशिक्षण पार पडले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तर विभागाचे DIG आनंद रेड्डी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारागृह अधीक्षक कृष्णकुमार होते, तसेच धारवाड येथून केंद्रीय कारागृहाचे अधीक्षक मरीगौडा आणि अभियंता शशिकांत हे उपस्थित होते। यावेळी लाईफलाईन सुरक्षा उपकरण व्यवस्थेबाबत अभियंता सोमनाथ यांनी माहिती दिली। सहायक कारागृह अधीक्षक के शहाबुद्दीन यांनी देखील मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे संयोजन शशिकांत यादगुडे यांनी केले। साई मंदिर मार्गावरील स्वच्छतागृहे समस्येच्या गर्तेत। टिळकवाडी येथे कला मंदिर संकुलाच्या बांधणीसाठी तेथील गाळेधारकांचे गाळे हटवण्याची मोहीम मनपाने तत्परतेने राबवली, मात्र याच ठिकाणी साई मंदिर मार्गावर असलेल्या स्वच्छतागृहांची झालेली दुरावस्था मनपा अधिकाऱ्यांच्या दृष्टीस पडली नाही का अशी विचारणा येथील नागरिक करीत आहेत। रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लब यांनी मोठी देणगी देऊन या स्वच्छतागृहांचे निर्माण केले, परंतु मनपा यंत्रणेला त्यांची देखभाल करण्यात अपयश आले आहे। यापूर्वी येथे असणाऱ्या व्यावसायिक वर्गासाठी ही स्वच्छतागृहे अत्यंत गर्दीची होती, आता या स्वच्छतागृहांची देखभाल झाली नसल्यामुळे त्यांची दुरावस्था झाली आहे। विशेष म्हणजे याच ठिकाणी मनपाकडून नव्या प्लास्टिकच्या स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे, मात्र त्यांचाही वापर करणे मुश्किल झाले आहे, त्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। हलगा येथील जागा गायरानासाठी राखीव ठेवण्याची मागणी। हलगा येथील जागा एका खासगी संस्थेला देण्याचा निर्णय घेण्यात आलाय, यामुळे गावकऱ्यांना गायरान जमीन उपलब्ध नाही, यासाठी सरकारने निर्णय रद्द करून गायरानासाठी जागा राखीव ठेवावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली। या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नावे गुरुवारी देण्यात आले। निवेदन शिरस्थेदार फर्गी यांनी स्वीकारले। खासगी संस्थेला देण्यात आलेली जमीन मंजुराचा आदेश रद्द करावा अशी मागणी करण्यात आली। ग्रामपंचायत अध्यक्ष सदानंद बिळगोजी, उपाध्यक्ष रूपा सुतार, सदस्य पिराजी जाधव, कामांनाचे कल्पना हनुमंताचे, सरोजा वडगावी, ऍडव्होकेट अण्णासाहेब घोरपडे, ऍडव्होकेट मारुती कामांनाचे आदी यावेळी उपस्थित होते। विश्वकर्मा पांचाळ मनुमय संस्थेतर्फे दीपोत्सवाला प्रारंभ। SPM रोड येथील श्री विश्वकर्मा पांचाळ मनुमय संस्थेच्या मंदिरात दीपोत्सव कार्यक्रम सुरू झाले आहे। संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्ष म्हणून यंदा विविध कार्यक्रम सुरू आहेत। भाजप राज्य OBC मोर्चाचे सचिव किरण जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून कणकवली येथून शिवाजी लोहार, मुंबई येथील माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक दत्ता जाधव उपस्थित होते। बेळगावातील सर्वच मंदिर ट्रस्टनी सामाजिक उपक्रम राबवावेत, सामाजिक उपक्रमांना विमल फाउंडेशन पाठबळ देत आहे असे किरण जाधव यांनी सांगितले। मंदिर आवारात आकर्षक रांगोळी घालण्यात आली आहे, तर दिव्यांनी संपूर्ण परिसर उजळून गेला होता। सदर दीपोत्सव कार्यक्रम दिनांक 22 पर्यंत रोज सायंकाळी 4 वाजता होणार आहे। रब्बी हंगामातील पेरणीला प्रारंभ। एकीकडे तालुक्यातील सुगीची लगबग सुरू असतानाच तालुक्याच्या पूर्व भागात मात्र रब्बी हंगामातील पेरणीला प्रारंभ झाला आहे। कापणी झालेल्या शिवारातून पेरणीची कामे जोमात सुरू झाली आहेत, यामध्ये शेतकरी गुंतले आहेत। पूर्व भागात खरीप हंगामातील पेरणीनंतर रब्बी हंगामातील पेरणी करण्यात येते। कडधान्य जोंधळा पेरणीला प्राधान्य देण्यात येते। यावर्षी पेरणीसाठी पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांकडून पेरणीचा हंगाम साधण्यासाठी लगबग करण्यात येत आहे।
यामुळे शिवारे शेतकऱ्यांनी पुन्हा गजबजले आहेत. बसवणकुडची निलजी, सांबरा, मुतगाव, शिंदोळी, बसरीकट्टी, मुच्छंडी, कलखांब, मोतगा, मारिहाळ, होनियाळ भागात रब्बी हंगामातील पेरणी करण्यात येत आहे. जोंधळा पेरणी सुरू झाली आहे. यासाठी शेतकरी बियाणे, रासायनिक खते खरेदी करण्यात गुंतले आहेत. आत्महत्या प्रकरणातील संशयित नॉट रिचेबल. बीआर ट्रेडर्स कंपनीचे MD आणि बेळगुंदी ग्रामपंचायत सदस्य भुजंग सावगावकर वय 30 राहणार बोकनूर यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झालेले 5 जण नॉट रिचेबल झाले आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. लोकांकडून गुंतवणुकीसाठी रक्कम घेऊन बीआर ट्रेडर्समध्ये गुंतवलेले अन्य संबंधितही धास्तावले आहेत. मंगळवारी सायंकाळी विषप्राशन केलेल्या भुजंग सावगावकर यांचा बुधवारी पहाटे मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी राहुल चौगुले बेळगाव, राहुल पाटील कंगराळी खुर्द, अमोल चौगुले उजगाव, उमेश मासेकर येळ्ळूर, महावीर सनगुंडी बेळगाव यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय. त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. परंतु त्या सर्वांचे मोबाईल नॉट रिचेबल आहेत. केएलईचा उद्या स्थापना दिन. केएलई कर्नाटक लिंगायत एज्युकेशन संस्थेचा 107वा स्थापना दिन शनिवारी साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषद सदस्य बसवराज होरट्टी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. जवाहरलाल नेहरू दंतवैद्यकीय महाविद्यालय आवारातील शताब्दी सभागृहात सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी गुंतवणूक विद्यार्थ्यांचा आणि मान्यवरांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रभाकर कोरे यांच्या हस्ते होणार आहे. चन्नम्मा बँकेच्या अध्यक्षा आशा कोरे सहकार रत्न. येथील राणी चन्नम्मा सहकारी बँकेच्या अध्यक्षा आशा कोरे यांना राज्य सहकारी अर्बन बँक फेडरेशनच्या वतीने सहकार रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ॲटोनगर येथील SK पाटील सभागृहात 69वा अखिल भारतीय सहकार सप्ताह आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कोरे यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर राणी चन्नम्मा बँकेला उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार देण्यात आला. राणी चन्नम्मा बँक 25 वर्षापासून सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. बँकेच्या जडणघडणीत अध्यक्षा आशा कोरे यांचे कार्य मोलाचे आहे. याची दखल घेऊन सहकार रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. रत्नागिरी बेळगाव बसचा अपघात सुदैवाने अनर्थ टळला. रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील साखरपा जाधववाडी येथे रस्त्याच्या बाजूला पलटी होऊन ST बसने पेट घेतला. गुरुवारी दुपारी 4:15 दरम्यान ही घटना घडली. मात्र सुदैवाने प्रसंगावधान राखत बसची मागील बाजूची काच फोडून प्रवासी बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. पलटी झाल्यावर क्षणार्धात बसने पेट घेतल्याने सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. या सगळ्या गोंधळात एकूण 13 प्रवाशांपैकी 8 प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये 2 महिलांचाही समावेश आहे. सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार बस समोर अचानक एक माणूस हातात कोंबडी घेऊन आडवा आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हरने ब्रेक मारला आणि बस पलटली. रस्ता सोडून गाडी पुलाच्या खाली पलटी झाल्याने आणि डिझेल टाकीजवळ स्पार्क झाल्याने बसला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रत्नागिरीवरून बेळगावला जाणारी ही कर्नाटक डेपोची बस होती. उपविजेता सेंट झेवियर्सकडे महाकाली चषक. महाकाली एज्युकेशन ट्रस्ट रायबाग चिंचली आणि ग्रामपंचायत चिंचली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 17 वर्षाखालील मुलींच्या महाकाली चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या सेंट झेवियर्स स्कूल संघाने उपांत्य फेरीत सेंट झेवियर्स स्कूल संघाने GSS हळदळ हायस्कूलचा 3-0 असा पराभव केला. यावेळी अलिशा बोर्जर 2, तनिषा सालगुडी हिने 1 गोल नोंदवला. अंतिम फेरीत सेंट झेवियर्स स्कूल संघाला कोल्हापूरच्या शाहू विद्यालय स्कूलकडून 0-3 असा पराभव पत्करावा लागला. सेंट झेवियर्स स्कूलतर्फे अलिशा बोर्जेस, साक्षी गुर्जर, तनिषा सालगुडे, श्रुती कोलकार, तन्वी पाटील, वसुंधरा चव्हाण, श्रावणी सुतार, साक्षी चिटगी, किंजल जाधव, गौरी बाडीवाले, हर्षदा कुगरेटकर, रिया हुदली, मंजुषा पाटील, लक्ष्मी कांबळे, विनया कांबळे यांचा समावेश होता. या संघाला प्रशिक्षक रविशंकर मालशेट आणि मानस नायक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. युनियन जिमखाना संघाने पटकावला साई चषक. यजमान युनियन जिमखाना अ संघाने अंतिम लढतीत बेळगाव स्पोर्ट्स क्लबचा 9 गड्याने दणदणीत पराभव करत रोहित पोरवाल पुरस्कृत 12 वर्षाखालील मुलांच्या साई चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सदर स्पर्धा युनियन जिमखाना मैदानावर पार पडली. अंतिम सामन्यातील सामनावीर फरहान शेख, उगवता क्रिकेटपटू शाहरुख धारवाडकर, उत्कृष्ट फलंदाज कलश बेनकट्टी, उत्कृष्ट गोलंदाज अब्बास किलेदार, इम्पॅक्ट खेळाडू अनिश तेंडुलकर आणि स्पर्धावीर महम्मद हमजा यांनी वैयक्तिक बक्षिसी पटकावली. अंतिम लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने 22.3 षटकात सर्वबाद 94 धावा केल्या. उत्तरादाखल युनियन जिमखाना संघाने फक्त 10 षटकातच 1 गड्याच्या मोबदल्यात 97 धावा जमवल्या.
सलामीचा फलंदाज अर्जुन यलूरकरने 11 चौकार 1 षटकारांसह 55 आणि शाहरुख धारवाडकर याने नाबाद 26 केलेल्या पहिल्या गड्यासाठी 93 धावांच्या भागीदारीच्या जोरावर आरामात विजय मिळवत विजेतेपद पटकावले. बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे स्पर्धा पुरस्कृते रोहित पोरवाल, आरती रोहित पोरवाल, कांचन पोरवाल, संजय मोरे आणि सुहास कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना तसेच वैयक्तिक बक्षिसे पटकावलेल्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी रणजीपटू मिलिंद चव्हाण, सचिन साळुंखे, परशुराम पाटील, प्रमोद पालेकर, शहजाद पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. विजयी युनियन जिमखाना असंघात कर्णधार मोहम्मद हमजा, अनिश तेंडुलकर, शाहरुख धारवाडकर, जितीन दुर्गाई, सूरज सक्री, मोहम्मद अब्बास, फरहान शेख, मोहम्मद अब्बास, फरहान शेख, आदिती भोगण, प्रज्वल, दुर्गेश पटेल, गौरी गवळी यांचा समावेश होता. कोल्हापूरचा बालगोपाल संघ अरिहंत चषकाचा मानकरी. अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तम पाटील युवा शक्ती संघ आणि निपाणी फुटबॉल अकॅडमीच्या सहकार्याने झालेल्या आंतरराज्य साखळी फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या बालगोपाल तालीम मंडळ मंगळवार पेठ संघाने अरिहंत चषक पटकावला. अंतिम सामन्यात दीवदमनच्या सिल्वासा संघाला 4-0 फरकाने हरवून कोल्हापूर येथील बालगोपाल संघाने हा विजय मिळवला. विजेत्या संघाला 1 लाखाचे तर उपविजेत्या संघाला 75,000 बक्षीस आणि चषक देण्यात आला. स्पर्धेतील तृतीय क्रमांक गडिंगल येथील KBR तर चतुर्थ क्रमांकाचे 25,000 रुपयांचे बक्षीस आणि चषक ब्रदर्स बेळगाव या संघांनी पटकावले. विजेत्यांना युवा नेते उत्तम पाटील, माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, धनंजय मानवी, नगरसेवक विलास गाडीवड्डर, निरंजन पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. गुरुवारी सकाळी झालेल्या उपांत्य फेरीत दीवदमन संघाने बेळगाव ब्रदर्स पेनल्टी किकवर 5-4 फरकाने हरवले. नियमित वेळेत दोन्ही संघ बरोबरीत होते. दुसऱ्या सामन्यात कोल्हापूर बालगोपाल संघाने गडिंग्लस KBR संघाचा 1-0 गोलने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. विजेत्यांना युवा नेते उत्तम पाटील, माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, धनंजय मानवी, नगरसेवक विलास गाडीवड्डर, निरंजन पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.